हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा वार सांगते. आजचा वार आहे बुधवार. आणि मी कुठे आलेले आहे आणि तुम्हाला मी कुठे घेऊन आलेले आहे तर माझी शाळा दाखवायला. तर इकडे आलेले आहे मी शाळेवरती. ही आहे माझी शाळा आणि माझ्या शाळेचं ग्राउंड. तर कशासाठी आलेले आहे काय ते तुम्हाला थोडेफार तरी कल्पना आलीच असेल. इथे सगळे माझे मित्र आणि मैत्रिणी जमलेले आहेत नेहमीप्रमाणे. आजही मी उशिराच आलेले आहे शाळेमध्ये. सगळेजण माझ्या आधीच येतात आणि मी नेहमीच उशिरा येते. पण कार्यक्रम सुरू होण्या अगोदर मी पोहोचलेली होती शाळेमध्ये. पण माझं असंच व्हायचं की प्रार्थना चालू व्हायच्या अगोदर मी थोडा वेळ अगदी 5 ते 10 मिनटं पोहोचलेली असायची आणि त्यानंतर प्रार्थनेला सुरुवात व्हायची. कार्यक्रमाची सुरुवात आम्ही गणपती पूजनाने केली. गणपती पूजनाने तर चालू आहे. माझे शिक्षक वर्ग सगळेजण गणपती पूजन करत आहे. आयोजकांनी छान आयोजन केलेलं होतं. ह्या दोघीजण होत्या प्रियंका गायकवाड आणि प्रियंका निंबाळकर, या माझ्या मैत्रिणी. ह्या दोघींनी आयोजन केलेलं होतं. त्याचबरोबर मुलांमध्ये बाळू काटकर ह्या तिघांनी. त्यामागे पण आणखीन बरेच जण होते पण या तिघांची तर मुख्य नावं मी घेते. या तिघांनी छान असं आयोजन केलेलं होतं. इथे गणपती पूजन वगैरे झालं, त्यानंतर फोटो वगैरे काढले. पाठीमागून माझी एक मैत्रीण छाया नावाची येत आहे. गणपती पूजन झालं वगैरे, कार्यक्रम सुरू झाला, त्यानंतर ती आलेली होती. तर झाला इकडे आता आयोजकांनी कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. माझे जे काही इतर मित्रमंडळी आहेत त्यांनीसुद्धा कार्यक्रमाची छान अशी म्हणजे नियोजन केलेलं होतं आणि छान असा कार्यक्रम देखील पार पाडलेला होता. गणपती पूजन झालं की त्यानंतर आम्ही लगेच शिक्षकांचं स्वागत वगैरे केलेलं आहे, सत्कार केलेला आहे. आणि त्यानंतर सर्व मुलांनी आपापल्याबद्दलची माहिती, तुम्ही आपण सध्या या स्टेजला आपण काय करत आहोत, ती माहिती दिली. मुलींमध्ये ज्योती पालवे हिचं नाव घेण्यात आलं कारण की ती टीचर आहे. तिला थोडीफार तरी भाषण वगैरे स्टेज डेअरिंग होतं पहिल्यापासून आणि तिने आत्तासुद्धा खूप छान भाषण केलं. आणि दुसऱ्याच नंबरला माझं नाव घेण्यात आलं, त्यामुळे जराही कॉन्फिडन्स नसताना मी भाषणाला सुरुवात केलेली होती. सगळ्यात पहिल्यांदा मला बोलायचं म्हटलं मला स्टेज डेअरिंग पहिल्यांदा कॉन्फिडन्स काही नाही. खरं तर स्टेजवर सुद्धा मी कधी आलो नव्हते. तर आता हे ते गेट टुगेदर मग मला इथे स्टेजवरती बोलायचं मिळालं किंवा तुमच्यामुळे ते मला भेटलेलं. सर्वप्रथम माझ्या सगळ्या शिक्षक वर्गांचं स्वागत करते. स्वागत करतो आणि खरं तर तुमच्यामुळे मी ना माझ्या आयुष्यात खूप सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. म्हणजे शिक्षण आठवी वर्ग जे होतं ते पुढे नाही व ह्याच्या आधी सुद्धा आपल्याला ते तेवढं किती जरी सांगितलं तरी ते तेवढं आपल्या लक्षात राहत नाही. पण आठवी वर्गात आपण शिकलेलो जे असतो, जे शिक्षकांनी आपल्याला सांगितलेले 4 गोष्टी असतात ते आपल्या स्मरणात आयुष्यभर राहतात. कारण की ते वयच कसं असतं, त्या वयात केलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्या लक्षात राहतात. तर सगळ्यांनी ना म्हणजे प्रत्येक शिक्षकाने त्यांच्या परिणाम प्रत्येक मुलाला घडवण्याचा त्यांनी प्रयत्न चांगला केलेला आहे. आणि तर त्यातली मी एक विद्यार्थिनी आहे आणि मी 12वीपर्यंत शिक्षण घेतलं. याच्यानंतर मी 11वी 12वी कॉमर्सने केलं सदाशिवनगरला आणि त्यानंतर मग 12वीनंतर माझं लग्न झालं. तर आत्ता मी पुण्यात राहते देहूमध्ये आणि मला दिलेला आहे शिवनापूरच्या पलीकडे सातारमध्ये. म्हणजे माझे काही परिचय आहे माझा. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर मी मशीन क्लास केला, शिवण क्लास. की स्वतःच्या पायावर उभा राहावं हे आपल्याला गुरुंनी सगळं सांगितलं. तुम्ही पुढे किती जर शिकला तरी स्वतःच्या पायावर उभं राहायचं इथपर्यंत जर आपल्याला शिकवलं होतं, जरी नाही तुम्हाला शिक्षण घेता नाही आलं तर स्वतःच्या पायावर काहीतरी तुम्ही करा इथपर्यंत आपल्याला शिक्षण दिलेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा वाटा आपल्या गुरुजनांचा असतो. तर त्यानंतर मशीन क्लास केला आणि तोही बंद केला. त्यातही मला फारसं असं आवड नव्हते. त्यानंतर प्रेग्नन्सी वगैरे राहिली आणि पुन्हा मग मी हॉस्पिटलमध्ये जॉब केला. चांगले 2 ते 3 वर्ष मी हॉस्पिटलमध्ये जॉब केलं, नर्सिंग करत होते. आणि त्यानंतर नर्सिंगही सोडलं कारण की परत मिस्टरांची बदली झाली. चिंचवडमधून देहूला गेले, ट्रान्सफर झालं. तिथे गेल्यानंतर आम्ही घरवर आलो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पर्सनल ते सोडलं मी. नर्सिंग जे आहे ते सोडलं आणि त्यानंतर मी आत्ता यूट्यूब चॅनल चालवते. माझं ब्लॉगिंग चॅनल आहे
आता हे ब्लॉगिंग चॅनल माझं जवळपास 1-1.5 वर्ष झालं चालू आहे. डेली ब्लॉग टाकते, माझ्या ज्या घरी जे रेसिपी वगैरे मी बनवते किंवा मी कशा पद्धतीने काम करते घरचं, माझं जे काही कसं रुटीन आहे ते मी त्या चॅनलवरती व्हिडिओ एडिटिंग करून टाकत असते. तर माझे 8000 सबस्क्रायबर आहेत आणि चॅनल मोनेटाइज आहे. हो वाढणार तर आहेच की. आणि खरंच म्हणजे सगळ्या मित्रमैत्रिणी भेटले, काही असे मित्रमैत्रिणी काहींची नावं सुद्धा माहिती नाहीयेत मला. आणि आता जे स्टेज आलेला आहे ना, जो कॉन्फिडन्स आहे ना सगळा हा तुमच्यामुळे. आणि गेट टुगेदर साठी मी आलेली आहे पुण्यावरून. आपला हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे त्यामुळे मला भेटलेला आहे. आणि हे नियोजक जे आहेत आपले आयोजक, त्यांचं सगळं म्हणजे त्यांचं मोठा आहे वाटा, त्यांनी हे सगळ्यांना एकत्र आणलेला आहे तू. तर एवढंच म्हणेल. आणि सगळ्या मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. आणि कारण की आपण तुम्ही सुद्धा एवढा मुलीन आपल्याला हा शिक्षण भेटतील, तिथं आपले सगळे मित्रमैत्रिणी भेटतील या आशेनं आलेलो आहोत. आणि इथला शाळा जी परिसर आहे ना, आता जे कोणीतरी म्हटलं की इथून जाताना क्षणभर तरी आपण 16-15 वर्षाच्या पाठीमागे जातो. आपल्यासोबत नवरा असेल किंवा माझी मुलं असतील तर सांगतो, हा मी तुम्ही शिक्षण घेतलं, ही माझी शाळा आहे, हे माझं ग्राउंड आहे, मी इथं ह्या ग्राउंडला 4 महिने घातलं, या 5 महिने घातलं, म्हणजे इथपासून आपण म्हणजे घातले मी तरी घातले, कारण की उशीर झाला म्हणून घातला असेल, पण त्याचे जे काय आहे ना त्याच आपल्याला कळतं, त्याचं मोल जे का शिक्षकांनी आपल्याला शिक्षा केली त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर पुढे आयुष्यात आपल्याला समजतात. तर शाळेचा जरी परिसर वगैरे बदलला असला तरी शाळेतले आपले मित्रमैत्रिणी गुरुजन हे खरंच भारी आहेत. तर त्याला एवढंच म्हणेल, धन्यवाद. सगळ्या विद्यार्थ्यांना मी मला सगळ्या मी 10वीपर्यंत तिथे शिक्षण घेतलं, 11-12 सदाशिवनगरला शिक्षण घेतलं. तिथं नंतर मी 1.5 वर्ष नर्सिंग हॉस्पिटलमध्ये जॉब केला, ते सोडलं. नंतर मी सोनाऱ्याच्या दुकानात जॉब केला 3-3.5 वर्ष. नंतर माझं लग्न झालं, मी आता सध्या पुण्याला असते. आणि माझे मिस्टर WO कामाला आहेत. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. मुलगा फर्स्टला आहे, मुलगी LKG. माझं भाषण झालं. आणि ज्या मुलींना पुढे जाऊन बोलायचं नाही ते खाली बसून सुद्धा आपापल्या जागेवरती बोलू शकतात तसे त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी प्रत्येक मुलींनी आपापली माहिती खाली बसून सांगितलेली होती त्यांच्या परीने. तर चला इकडे आता सगळं असं आमचं भाषण वगैरे झालं आणि त्यानंतर शिक्षकांचे भाषण सुरू झाले. प्रत्येक शिक्षकांनी आपापली माहिती, आतापर्यंतची सर्व्हिस, त्यांचा अनुभव आणि आमची बॅच याबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली होती. तुमचा इतिहास विषय दिला होता मला, तर तुमची बॅच खरंच चांगली होती बरं का, मला अजून आठवते सगळी बॅच. आणि आता बघितल्यानंतर सगळे वेल शटल्ड आहेत. जसं त्यावेळेस मला कॉन्फिडन्स होता की वाटत होतं की मुलं काहीतरी मोठ्यापणे होणार, तर त्या पद्धतीनं आता चित्र दिसते. आता अकलूजमध्ये सुद्धा गेल्यानंतर आता जे विद्यार्थी आहेत आमचे, त्यांना एक सांगण्यासारखं झालं की आमचे माजी विद्यार्थी कोण PSI झाले किंवा चांगले वेल शटल्ड आहेत सगळे. तर हे खूप सांगण्यासारखी गोष्ट झाली आता, कारण जवळजवळ 24-25 वर्ष सर्व्हिस झाली आता. आणि मग पूर्वी ज्यावेळेस नवीन होतं त्यावेळेस काही नव्हतं ना सांगण्यासारखं, पण आता मात्र एक तुम्हाला बघितल्यानंतर अभिमान वाटला आणि अभिमानानं सांगता येईल त्या ठिकाणी जाऊन की कधी विषय निघाला शिकवत. माझे विद्यार्थी असे अगदी ग्रामीण भागातले मांडव्यासारख्या ठिकाणी असणारे विद्यार्थी सुद्धा बरंच काही करू शकतात. आणि खूप अभिमान वाटला, आनंद वाटला की आपले विद्यार्थी, मला अजून आठवतो इथं वर्ग होता, मला वाटतं तुमचा मधला होता. आणि पायऱ्या होत्या तिथं बरोबर आहे ना, कारण मी आलो त्यावेळेस तुम्ही 7वीत होता 2003 साली. आणि इतिहास विषय दिला होता मला, कांचन वगैरे सीमा आठवण बागल सरांची फुटणी आहे का किंवा कापशी आपला कुलकर्णी सगळेच सस्ते सस्ते मला वाटतं पाठीमागे सदाशिवनगरला भेट झाली होती आपली. हां सगळेच काटकर तर काय तर चहा प्यायलाच आम्ही असायचो. तर एक अभिमान गर्व आणि आनंद वाटला की जे 7वीतली छोटीशी चिमुरडी होती आमच्या समोर त्या आता मोठे झालेले आहेत, चांगले वेल शटल्ड झालेले आहेत.
आम्हाला सांगायला सुद्धा अभिमान वाटेल. आता नंतर इथून पुढं अजून माझी 11-12 वर्ष सर्व्हिस आहे सदाशिवनगर सासरवाडी इथं. मला वाटतं माझ्या लग्नाला पण बरेचसे जण आल्या होत्या तुम्ही. मला ते भेट दिलेली पण आहे तुमची घरी. मग दहीगोडे सर वगैरे सगळीच होती मंडळी रूपनगर सर होते. तर आणि बाकीचे विकी साळुंके विशाल साळुंके तुमच्या नंतरच्या बॅचला होते ते सुद्धा मुलं करणे वगैरे होते. तर तुमची बॅच खरंच चांगली होती आणि खूप चांगलं तुम्ही बरं वाटलं तुम्हाला बघितल्यानंतर. सुरुवातीला ओळखू झालेल्या आहेत म्हणजे चेहरे ओळखीचे वाटपर्यंत आता बराचसा फरक पडला आहे. नंतर नंतर आता बसल्यावर आठवायला लागलं थोडं सस्ते कसा होता बाबा अमोल कसा होता आता आठवायला लागल्या. सीमा कशी होती बरीचशी आता म्हणजे आणि खूप बरं वाटलं. आता माझी मुलगी सुद्धा 11वीला आहे क्रॉप सायन्सला आहे. मुलगा छोटा आहे अजून पहिलीला आहे. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना बघून आनंद वाटला आणि अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती हो. सर्व्हिस तर काय पगार वगैरे मिळतो परंतु त्याच्यापेक्षा जे मोठं समाधान आहे ते म्हणजे आपले विद्यार्थी. आता छायाला बघितलं छाया कधीच इथं पुढं आली नाही स्टेजवर कधी आली नाही छाया आहे का नाही होते ना पण वर्गात मात्र काय मला तर वाटत नाही माझं ऐकतच नव्हती छाया. बरोबर आहे ना. थोडं काय करावं लागायचं जाऊ द्या असं थोडं दुर्लक्ष करावं लागायचं जाऊ द्या असू द्या. आता घरी सुद्धा तसंच करावं लागत पोरं काय ऐकत नाहीत. हा छाया आठवते मला. नाही नाही पण सगळे वेल शटल्ड आहेत अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्ही जीवनाची वाटचाल करत. शिक्षणाचा उद्देश काय फक्त नोकरी पैसा कमल एवढंच नाही. जीवनाची वाटचाल सुखी समाधानी आरोग्यदायी जीवन आपलं आणि वाटचाल जीवनाची महत्वाची योग्य पद्धतीनं आपली असली पाहिजे हा तर शिक्षणाचा उद्देश आहे. तर तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. तुमचं खूप इतर बाकी सर्व शिक्षकांचे भाषण झाले. सगळ्या शिक्षकांचे भाषण जर व्हिडिओ मी टाकला असता तर व्हिडिओ आपला पण खूप मोठा झाला असता. त्यामुळे मी एकाच शिक्षकाचं भाषण टाकलेलं आहे ते पुरेचं आहे आपल्यासाठी. तर त्यानंतर ना एक आमच्या एका मित्राला ना मुलगी झालेली आहे 10 नोव्हेंबरला. तर त्याने मिठाई आणलेली वाटायला. तर ती आम्ही मिठाई इथे खाल्लेली आहे. मिठाई वाटप चालू झालेलं आहे. इथे ज्यावेळेस मी पहिल्यांदा एंट्री केली त्यावेळेस बऱ्यापैकी सगळ्या मुली आलेल्या होत्या. शेवटीच मी आलेली त्यामुळे इथं ठराविकच मुली माझ्या लक्षात होत्या. ज्या काही माझ्या शेजारी होत्या किंवा माझ्या बेस्ट फ्रेंड होत्या त्या माझ्या लक्षात होत्या. पण इतर ज्या काही मुली होत्या त्यांची मला नावंही माहिती नव्हती. मला सगळ्या मुलींनी ओळखलेलं होतं पण मला बऱ्यापैकी अशा काही मुलींची नावं माहिती नव्हतं. त्यामुळे मला त्या मुलींची नावं विचारावी लागली आणि त्यांचा प्रतिसाद पुढून ती मला नाही का ओळखलं इथपासून सुरुवात झालेली होती. हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर कसे आहात सर्वजण. तर मी डेली ब्लॉग तर टाकतो तुम्हाला माहितीच आहे. आणि कंटिन्यू तुम्हाला दिवाळीचे व्हिडिओ आलेले आहेत. आणि मागं एकदा मी व्हिडिओ अपलोड केलेला होता की माझ्या जुन्या आठवणी जसं ग्रुपमध्ये ॲड झाले आणि त्यानंतर मला खरंच आनंद झाला होता की सगळ्यांना भेटायला मिळेल वगैरे. तर आत्ता इथे आमचं गेट टुगेदर चालू आहे. इकडे सगळे माझे शिक्षक वर्ग बसलेले आहेत आणि या बाजूला सगळे माझे मित्रमैत्रिणी क्लासमधले बसलेले आहेत. तर ते बघू शकता अशा पद्धतीने तर आम्ही सगळं गेट टुगेदर. आणि का हा जो इथला जो आठवण आहे किंवा इथं जे आल्यानंतर जे आम्हाला फील होत आहे की आनंद होत आहे तो खरंच भारी आहे. तर चला मग. आणि सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणी ज्या आहेत ना ते सगळे मोठ्या मोठ्या पदावर आहेत. सगळे जे काही शेती करतात काही मुलं शेतीसुद्धा करतात त्यांचा पण मला खूप अभिमान आहे. कारण की नोकरी करण्यापेक्षा पुण्यामध्ये जाऊन 10-12 हजारावर खरंच काम करणं खरंच अवघड आहे. कारण की मीसुद्धा माझ्या नवऱ्याबरोबर 10,000 पेमेंटमध्येच मी आत्तापर्यंत म्हणजे तिथं राहिलेले आहे. ते कसं असतं ते मला जीवन माहिती आहे. आणि त्यापेक्षा मग शेती भारी. आणि काही मुलं आहेत ना ते एकदम असं PSI वगैरे आहेत. तर आणि हे बघ सगळ्यांनी आपापली जी काही माहिती आहे ना ती दिलेली आहे. काय काय कोण कोण आहे. आणि काही रुपनवर सर दुधा सर सरगर सर आणि तुमचे सर रुपनवर सर गायकवाड सर ते सगळे सर बसलेले आहेत. आणि इकडे ही प्रियंका निंबाळकर आणि प्रियंका गायकवाड या दोघी जण माझ्या मैत्रिणी बसलेले आहेत. इकडे हे सगळे बसलेले आहेत. मी खरं सांगते मी आधी सांगितलं नव्हतं कोणाला की माझं यूट्यूब चॅनल वगैरे आहे.
इथं आल्यानंतर म्हटलं कसं म्हणजे सगळ्याला आवडतं ना आवडतं म्हणून मी त्यासाठी परवानगी मागितली सगळ्यांची. मग त्यामुळे मी नंतर व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. मी केलं इथे एंट्री तेव्हाच मी घेतलेला आहे. तर त्यानंतरच मग मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. परवानगीशिवाय मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही कोणाच्याही, त्यामुळे मी परवानगी घेतली. तर चला मग इथे सगळे जण आता बसले, सगळं झालेलं आहे. आणि तर चला मग मिठाई वगैरे खाल्ली आहे. श्रीराम सप्रे यांना मुलगी झाली तर त्याची मिठाई खाल्लेली आहे. आणि खरं सांगते मी घरीच जेवणसुद्धा केलं नाही, मी चहा घेतलाय. सासरवरून निघाले, माहेरी आले, 2 तासाचा प्रवास केला. तिथं आल्यानंतर मग आवरून मी इकडं आलेली आहे, त्यामुळे आता मिठाई खाल्ली बरं वाटायला लागलेलं आहे. आणि आम्ही तर ताईनो इथला सगळा कार्यक्रम संपला आणि त्यानंतर हे माझे मित्र जे क्लासमधले आहेत तर त्यांची ओळख मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे कोणकोण आहे, कुणाचे नावं आहेत ते. पण त्याआधी आता इथून आम्ही निघालेलो आहोत हॉटेलला जेवायला. तर तेच चाललेलं होतं, कोण कसं जाणार आहे, काय कशाने जाणार आहोत, तर तेच इथं नियोजन चाललेलं होतं. आणि त्यानंतर आम्ही रिटर्न इथं स्कूलमध्ये येणार आहोत, पुढे एन्जॉय वगैरे करणार आहोत. तर इथे थोड्याशा सगळ्यांच्या ज्या आठवणी आहेत, 10वीनंतर जे पुढे गेल्यानंतर जे काही कुणाच्या प्रत्येकाच्या आठवणी आहेत ते सांगण्याचं काम चालू होतं. तिथंच एक माझीसुद्धा एक आठवण सांगत होती. तर चला आम्ही निघालेलं आहे दुधाळ सरांच्या गाडीमध्ये. हे आमचे दुधाळ सर आहेत, पीटीला होते. इकडे माझी मैत्रीण अश्विनी बसलेली आहे. ही शुभांगला. हाय बेनकी. हाय हाय. नीट करा. आता आम्ही निघालेलो आहे जेवण करायला. सगळ्यात तिथला कार्यक्रम आवडला म्हणजे रिटर्न येणार आहोत. रिटर्न येणार आहोत ना सर आपण इथे? हा. तर आता इथे आमची सगळी गँग पोहोचलेली आहे आशीर्वाद ढाबा. या ढाब्यावरती आम्ही जेवण करायला आलेलो आहोत. इथे सर्व शिक्षकांच्या वगैरे गाड्या लागलेल्या आहेत. तर आम्ही इथं आलेलो आहोत. आमच्या शाळेजवळच एक हॉटेल आहे आशीर्वाद हॉटेल म्हणून. तर मांडवे गावामध्ये हे आशीर्वाद हॉटेल आहे. तर तिथं आता आम्ही सगळेजण आलेलो आहोत. हॉटेलमध्ये मस्त पार्टी वगैरे करतो, आता जेवण वगैरे करतो. ए या चला. हाय मी शंकर आंबे. हाय राहुल दुदा. हाय मी अमोल रस्कर. मी अमृत कापसे. हाय दुर्योधन काटकर. Hi. Now.
असेल प्रियंका कुठे गेली येतील शिकतो नितीन मेनवडे अजून काय बोलायचं एवढंच बोल कसं वाटतं गेट टुगेदर चांगलं खूपच छान मी आयोजन केलेलं तुला कसं वाटतं खूप छान एकदम छान आहे ना सगळं व्यवस्थित झालं तर हॉटेलमधून आम्ही पुन्हा स्कूलमध्ये आलो एन्जॉयमेंट होती पण त्यानंतर मी आणि ज्योती आम्ही दोघेजण घरी निघालेलो होतो बाकीच्या मुली तिथंच होत्या आम्ही सकाळपासून बाहेर पडलेलो होतो आत्ता टायमिंग सांगते दुपारच्या 3 वाजलेले होत्या आणि घरी लहान मुलं परत घराची ओढ असतेच ना ताईनो आणि एवढा वेळ बाहेर थांबणं बरोबर नाही त्यामुळे मी आणि ज्योती बाहेर पडलेलो होतो तर आता इथून सगळ्यांना भेटून सगळ्यांना बाय वगैरे करून आम्ही घरी निघालेलो होतो तर असा होता आमचा आजचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आणि माझी शाळा माझ्या मैत्रिणी तुम्हाला कसा वाटला माझा आजचा कार्यक्रम माझे माझे मित्रमंडळी माझे शिक्षक वर्ग ते नक्की कमेंट करून सांगा तर चला सर्वांना बाय.